आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो. जयंत पाटलांचा हा गाजलेला पॉलिटिकल डायलॉग. राजकीय कोपरकळ्या कशा मारायच्या ते जयंत पाटलांना पक्क ठाऊक. राष्ट्रवादी फुटली, दोन तुकडे झाले, पण शरद पवारांसोबत असलेली आपली निष्ठा कायम ठेवत त्यांनी कठीण काळात प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं. लोकसभेला 80 स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली. अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादी सध्याच्या घडीला जयंत पाटील वरच्या स्थानावर आहेत. पण हे राज्य स्तरावरचं राजकारण पाटलांना शक्य होतं ते त्यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामुळे. 1990 पासून इस्लामपुरात जयंत पाटलांना नो चॅलेंज आहे. म्हणूनच तब्बल 35 नॉनस्टॉप आमदारकीचा त्यांचा वारू अद्याप विरोधकांना रोखता आलेला नाहीये. पण विरोधक एकत्र आले तर जयंत पाटलांचा टप्प्यात कार्यक्रम होऊ शकतो हे माहीत असूनही इथं विरोधकांची एकी होत नाहीये आणि जयंत पाटलांना तोड देता येत नाहीये. म्हणूनच येणाऱ्या विधानसभेला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विरोधक करिश्मा करणार का? जयंत पाटलांच्या 35 राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावणार का? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी विरोधक एकजूट दाखवणार का? नेमकं इस्लामपूरचं जिओ पॉलिटिकल डिकोडिंग कसं आहे त्याचीच ही इनसाईड स्टोरी. हॅलो, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचे चिरंजीव असलेला जयंत पाटील यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री राहिलेल्या जयंत पाटलांच्या नावावर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड देखील आहे. आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास मंत्री तर आर आर पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री पदाची जबाबदारी जयंत पाटलांच्या खांद्यावर होती. यावरून जयंत पाटील हे राष्ट्रवादी पक्षासोबत महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिल्या फळीतील दिग्गज नेते आहेत हे वेगळ्या शब्दात सांगायलाच नको. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असल्यानं पक्षातील महत्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि अधिकार दोन्ही त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं पदाधिकारी महामंडळ त्यांच्या नियुक्त्या जयंत पाटीलच करत असतात. राष्ट्रवादीच्या फुटीत पक्षाची ठामपणे बाजू मांडणं, नवं नाव आणि चिन्हासह लोकसभेला निवडणुकीला सामोरं जाणं आणि तब्बल 8 निकालात काढणं याचं श्रेय जितकं शरद पवारांना जातं तितकंच ते जयंत पाटलांनाही द्यावं लागतं. पण ही सगळी राजकीय घौडदौड जयंत पाटलांना शक्य होते ती त्यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामुळे. राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कृष्णा दूध संघ, राजाराम बापू टेक्सटाईल पार्क, कासेगाव एज्युकेशन सोसायटी, राजाराम बापू सहकारी बँक आणि साखर कारखाना या आणि अशा अनेक सहकारी संस्थांचं जाळं मतदारसंघात विणल्यामुळं एक हक्काचा वोट बँक हा कायम जयंत पाटलांच्या सोबत राहतो. पण हा सगळा प्रवास सुरू झाला तो 1990 ला. आपल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपच्या बाबा सूर्यवंशी यांना 100,000 अधिकच्या अंतरानं, यानंतर भाजपच्या अशोक पाटील, सी बी पाटील, रघुनाथ पाटील, वैभव नायकवडी यांनी जयंत पाटलांना अनेकदा लढती दिल्या. विरोधकांनी एकत्र येत एकाच उमेदवाराच्या मागे ताकद लावली. पण कुठल्याच उमेदवाराला जयंत पाटलांचं लीड तोडता आलेलं नाहीये. 2019 तर भाजपची लाट असताना जयंत पाटलांनी तब्बल 72,000 लीड घेत शिवसेनेचे गौरव नायकवडी आणि अपक्ष बंडखोर निशिकांत पाटील यांना घाम फोडला होता. त्यामुळं सांगून टप्प्यात कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचाच कार्यक्रम करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. पण हा सगळा गेला बाजार इतिहास नीट पाहिला तर विरोधकांची एकी न होणं हा जयंत पाटलांच्या विजयाचा वारू रोखण्यामागचा सर्वात मोठा अडथळा असल्याचं आढळून आलं. याही वेळेस एकाच उमेदवाराच्या मागे ताकद लावण्याचा विचार विरोधकांचा आहे. पण इस्लामपूरसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप दंड थोपडण्यासाठी तयार असल्यानं पुन्हा एकदा मतविभाजन पाटलांच्या पत्त्यावर पडण्याचा धोका आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष बिग बी निशिकांत पाटील मागील वर्षभरापासून इस्लामपुरातून लढतीसाठी मतदारसंघात घाम गाळत आहेत. तर शिंदे गटाकडून गौरव नायकवडी, आनंदराव पवार तिकिटासाठी इच्छुक आहेत. त्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सर्वांसमक्ष इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा भावी उमेदवार म्हणून निशिकांत पाटलांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्यामुळं आता जयंत पाटलांच्या विरोधात सर्वानुमते एकच उमेदवारांना दिसेल की पुन्हा बंडखोरी होईल हे सर्व आता महायुतीतील नेत्यांना सांभाळून घ्यायचं आहे. मुळात 2019 भाजपकडून निशिकांत पाटील गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीसाठी तयार होते. पण जागा वाटपात इस्लामपूरची जागा शिवसेनेला गेल्यामुळं नाईला जाणं निशिकांत यांना बंड करावं लागलं. विशेष म्हणजे महायुतीच्या जागा वाटपात इस्लामपूर मतदारसंघ भाजपला जाऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाल्याची चर्चाही मतदारसंघात अधूनमधून होत असते. जयंत पाटील आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यातील जिव्हाळ्याचे संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळं भाजप जाणून बुजून या मतदारसंघाकडे कानाडोळा करतं अशा राजकीय वावड्याही उठत असतात. आता हे सर्व एका क्षणाला खरं मानलं
तर राष्ट्रवादीच्या फुटीत महायुती सोबत न जाता जयंत पाटील शरद पवारांसोबत राहिल्यामुळं भाजप आता काहीही केल्या आपली सारी यंत्रणा पणाला लावून जयंत पाटलांना इस्लामपुरात आव्हान उभं करणार हे तर कन्फर्म आहे. पण शिंदे गटाची भूमिका आणि इतर सत्ता केंद्र नेमकी काय भूमिका घेतात यावर जयंत पाटलांना जोर का झटका बसणार का यावर स्पष्टपणे बोलता येऊ शकतं. वैभव पवार, गौरव नायकवडी, निशिकांत पाटील हे सगळेच जयंत पाटलांना चितपट करण्यासाठी एका पायावर तयार आहेत. पण यापैकी नेमक्या कोणत्या भिडूत टप्प्यात चेंडू आल्यावरही जयंत पाटलांना क्लीन बोल्ड करण्याची हिंमत आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. बाकी तुम्हाला काय वाटतं, जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आपल्या विजयाचा सिलसिला असाच कायम ठेवतील का की विरोधक पाटलांच्या विजयाचा वारू 2024 अडवून ठेवतील? इस्लामपूरची जनता यंदा कुणाला आमदारकीचा गुलाल उधळण्याचा चान्स देते? तुमचं पॉलिटिकल प्रेडिक्शन काय सांगतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.